नमस्कार. लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव. आजच्या भागामध्ये गणेशोत्सवाशी संबंधित अशा घटकाला आपण भेटणार आहोत की संपूर्ण गणेशोत्सवाचा पाया डोलारा उभा असतो तो मंडपामध्ये. त्या मांडवाचे चार पिढ्यांचे व्यवसायी चौथ्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारे दीपक दाते यांना आपण आज भेटणार आहोत. दीपकजी नमस्कार. 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 श्रीमंत भाऊरंगारी गणपती ट्रस्टचा हा उपक्रम आहे लोकमानसाचा महाउत्सव पुण्याचा गणेशोत्सव आणि तुम्ही चौथ्या पिढीचं प्रतिनिधित्व करताय. मुळात तुम्ही या व्यवसायामध्ये कसे आलात हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आमचा व्यवसाय 1825 साली आजोबांनी, तीन आजोबा आमचे, दत्तात्रय जाते, कृष्णाजी जाते आणि गजेंद्रजी जाते. बरं. पूर्वी आमचं लक्ष्मीवाडला केळकर, म्हणजे आत्ताचं जे केळकर बंधू दुकान आहे, तिथं कापडाचं दुकान होतं. बरं. तेव्हा लोकमान्य टिळक, केळकर वगैरे तिथं आमच्या तिथं व्यवसाय, म्हणजे त्यांना आजोबांशी बोलायला, गप्पा मारायला यायचे. तेव्हा त्यांनी विचारलं की तुम्ही कापड असं भाड्याने का देत नाही, कारण हा पहिला 12 बनवते दारांपैकी लोकांचा व्यवसाय होता. बरं. आणि मग त्याच्यातनंही त्या आजोबांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी हा मंडप व्यवसायाचा उभारणीचा हा व्यवसाय तेव्हा चालू केला 25 साली. बरं. तुमच्या आठवणीमध्ये किंवा तुमच्या माहितीमध्ये गणपती उत्सवाशी संबंधित पहिला मांडव तुम्ही कुठल्या मंडळासाठी टाकलाय? पहिला अखिल मंडळ मंडळाचाच. बरं. साधारण किती वर्षांपूर्वी? म्हणजे आता आमची आजोबांपासूनचं हे आम्ही चौथी पिढी आम्ही येते. हो हो. बरं. आता हे गणपतीच्या वेगवेगळ्या मंडळाचे मांडव जे तुम्ही घालता, हो, ॲक्च्युली कार्यकर्त्यांच्या भाषेमध्ये म्हणजे मांडव टाकला. हो, बरोबर आहे. तर या मांडव टाकण्यामध्ये काही विशिष्ट गमतीशीर अनुभव किंवा स्मरणात राहील असे काही अनुभव आहेत का आम्हाला ऐकायला आवडतील? पहिल्यांदा कसं आहे की पूर्वी हा गणपती उत्सव हा मर्यादित मंडळ, म्हणजे गणपती मंडळ होती. त्याच्यानंतर मग ती वाढत गेल्यामुळं लोकांचे वर्गणी पण जमा व्हायला अडचणी यायला लागल्या काय, आणि मग कार्यकर्ते त्याच्यातनं तयार व्हायचे मंडळात. म्हणजे मला आठवतंय की रात्री, म्हणजे गणपती उत्सवाचं देखावा तयार करताना कार्यकर्ते कोण बॅटन ठोकतोय, कोण कापड रंगवतंय स्प्रे पेंटिंग करून, आणि मग दारा दमले वगैरे की मग मार्केट उभार घेऊन चहा नाश्ता करायला यायचे काय, ते मला अगदी आवर्जून आठवते. आणि त्याच्यानंतर मग लोक वर्गणी वगैरे, जर जशी जशी मंडळांची संख्या वाढली त्यानंतर मग वर्गणी विभागात घेतली आणि कालांतराने मग त्याचं जाहिरात रूपात हे झालं, जाहिरातीमध्ये रूपांतर झालं. हा एक भाग झाला. पण तुमच्या व्यवसायामध्ये काही आठवणी आहेत का की आता काही आठवणी अशा मनात घर करून राहतात तुमच्या मांडव टाकण्याच्या संदर्भामधल्या गणपतीशी? निंबाळकर तालमीचं पण काम करत असताना की तिथं खड्डे घेत असताना एकाला जरा गणपती बसवताना त्रास झाला, तेव्हा मी त्यांना सांगत होतो की आपण पहिला मुहूर्त करूया. त्यामुळं आम्ही प्रत्येक मंडळाला सांगतो की आपण पहिला वासापूजन करू आणि मग मांडव उभारणीचं काम करू. पण तेव्हा ऐकलं नाही आणि मग ते म्हटले की नाही दाते तुम्ही म्हणत होता त्याप्रमाणे खरे. वा वा. असे वेगवेगळे अनुभव आहेत आपली परंपरा संस्कृती किंवा वेगवेगळ्या चालीरीती पाळत पाळतच हा उत्सव होत असतो आणि किती आहे गमतीची किंवा आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे समाजाचं प्रबोधन करत असताना ज्या गणपती बाप्पाचं मांडव घालायचा त्याचं वासापूजन करून सुरू करावं, जेणेकरून त्याचं विघ्न काही येणार नाही. तुम्ही किती मंडळांसाठी साधारणतः मांडव? आता मी साधारण सध्या 30 ते 40 मंडळांचं काम करतो. कोणत्या कोणत्या? अखिल मंडळ मंडळ, चिंचेची तालीम, निंबाळकर तालीम, श्रमदान, अमर मित्र मंडळ, पत्र्या मारुती, बरीच मंडळ आहेत. कसबा गणपती? कसबा गणपती करतो पण सध्या आता नाही करत आहे. ओके. तरी 30 ते 40 मंडळाचं काम एकट्याने करावं म्हणजे एक मोठं आव्हानाचंच काम आहे. पण त्याच्यात म्हणजे मला ना गणपतीचं काम करता देखावा काय आहे, मग ते काय देखावा सादर करणार आहेत, मग त्याला स्टेज कसं बांधायला लागेल, मग त्याला अनुषंगाने मांडवाची मजबूती कशी करायला लागेल, हे सगळं विचार मी त्यांच्याबरोबर चर्चा करतो, 2-3 मीटिंगा करतो आणि मगच करतो. वा. पूर्वी खड्डे खूप खोल खणायला लागायचे
आता खड्डे विरहित मांडव ही संकल्पना आहे. त्या बदलत्या काळामध्ये याच्यात काय काय टेक्निक नवीन आलेले आहे, तंत्रज्ञानाचा वेगवेगळ्या काय तुम्ही वापर करता? तर मी पहिली सुरुवात केली मंडईमध्ये बिगर खड्ड्याचा मंडप, म्हणजे स्टील स्ट्रक्चर जे असतं ते उभं करतो. 60 फुटाचा 80 फुटाचा पण स्पॅन होतो त्याच्यात, आणि 100x60 तिथं पहिलं स्ट्रक्चर उभं केलं बिगर खड्ड्याचं. बरं बरं, अजून काही आधुनिक तंत्रज्ञान त्याच्या पुढे आहे का? एवढं कसं आहे की मांडवाच्या डेकोरेशनच्या नुसार मांडवाचे साईज बदलतात. बरोबर. त्यामुळे त्या हे जे आहे स्ट्रक्चर किंवा जे लोखंडी ते ठराविक साच्यामध्ये असतं, त्याच्यात बदल नाही करता येत. वासे बांबू ही पारंपरिक जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसं आम्हाला तो बदल करता येतो. तुमच्याकडे किती माणसं काम करतात? माझ्याकडे साधारण 30 ते 35 माणसं असतात. बर. म्हणजे सीझनला मग ती म्हणजे आमच्याकडे कसं आजूबाजूला भुगावरची वगैरे लोक शक्तीची कामं संपल्यानंतर मग गणपतीला आत्ता काम मांडवाच्या कामाला यायचं असं करून मग अजून आणखी माणसं येतात. वर्षभर चालणाऱ्या कामांमध्ये साधारण सीझनची सुरुवात गणपती बाप्पापासूनच होते. अगदी. वा 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 वा. आता बदलत्या काळामध्ये उत्सवाचं रूप बदललं आहे, मांडवाचं पण तंत्रज्ञान बदललेलं आहे. खोल खड्ड्यांपासून खड्डे विरहितपर्यंत आपण आलेलो आहोत. तर पुढील काळामध्ये अजून काय बदल होतील किंवा कसा हा उत्सव व्हावा एक व्यावसायिक म्हणून तुम्हाला कसं काय वाटतं? व्यावसायिक म्हणून असं आहे की म्हणजे महत्त्वाचं असं की गणपती उत्सव हा धार्मिकतेकडं आणि समाज प्रबोधनाचं हे व्हायला पाहिजे हे पहिलं आहे. आमच्या मंडप व्यवसायामध्ये पुष्कळ त्याच्यात बदल होऊ शकतात. म्हणजे नुसतं आता कापडाच्या ड्रेपिंगच्या याच्यातसुद्धा आम्ही मंडप सुरू करतो म्हणजे केलेले आहेत. म्हणजे काही काही वेळेला काय होतं की आर्टिस्ट मिळत नाहीत किंवा त्यांचं बजेट नसतं, मग दाते आम्हाला आमचं एवढं काही बजेट नाही आहे, मग तुम्ही कापडाच्या ड्रेपिंगच्या याच्यात आम्हाला मंडप करून द्या, ते पण आम्ही करतो. वा, तुम्ही छोट्यात छोटं मंडळ ते अगदी मानाचं मंडई असेल किंवा कसबा गणपती असं काम केलेलं आहे. एक नाजूक प्रश्न आहे, गणपती मंडळाचे जे पैसे आहेत ते कसे येतात वेळेवर किंवा ते रिलेशन कसं आहे तुमचं आणि मंडळांचं? मी जी काम करतो त्या मंडळांचे पैसे मला आज तागड्यात कधी म्हणजे मिळाले नाहीत असं नाही, थोडा वेळ लागेल यावर्षी, जे जरा पुढल्या वर्षीच्या गणपतीपर्यंत मिळतात, पण माझे सर्व बिलांचे पैसे येतात. वा 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 वा. मला अगदी त्याबद्दल अभिमान आहे मंडळाच्या कार्यकर्त्यांचा. वा, गणपती उत्सवाचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे बाप्पाचा उत्सव, त्याचा डोलारा ज्या मांडवावरती ज्या वास्यांवरती ज्या मांबूंवरती गेली अनेक वर्ष आहे, अशा दाते मांडववाले चौथ्या पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दीपक दात्यांशी आपण बोललो. आणि अभिमानाची गोष्ट आहे की घातलेल्या मांडवाचा आजपर्यंत 1 रुपयासुद्धा बुडालेला नाही, हे सर्व प्रेक्षकांना मला सांगायला आनंद वाटतो, अभिमान वाटतो की अशा सचोटीने काम करणारी गणपती मंडळं आहेत. दातेसाहेब, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा तुम्हाला यश देव. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया.